रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करा पोलिसांची न्यायालयाकडे गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यात वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो रविकांत तुपकरांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे त्यांची मागील गुन्ह्यातील जमानत रद्द करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी अशी मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे केली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वारंवार प्रकारचे आंदोलन करणाऱ्या तुपकरांना सराईत आणि गंभीर गुन्हेगार संबोधून त्यांचा रद्द करण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसांनी केलेल्या मागणीमुळे जिल्हाभर खळबळ उडाली आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करीत आहेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आजवर रस्त्यावर उतरून अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत तुपकरांनी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आंदोलन करण्यापूर्वीच रविकांत तुपकरांना अठरा जानेवारी रोजी तुपकरांना अटक केले होते व त्यानंतर न्यायालयाने एकोणीस जानेवारीला तुपकर यांची जामिनावर मुक्तता केली होती सदर आदेशाविरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी सत्र न्यायालय बुलढाणा येथे पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे रविकांत तुपकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल असून रविकांत तुपकर यांच्या आंदोलनांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्यामुळे त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई योग्य असून त्यांची तुरुंगात रवानगी करावी असे पोलिसांनी आपल्या अर्जात नमूद केल्याचे समजते विशेष म्हणजे या प्रकरणाची तारीख आज एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता न्यायालयात ठेवण्यात आली होती आणि त्याची नोटीस तुपकरांना दुपारी दीड वाजता मिळाल्याचा दावा तुपकरांनी केला आहे